कोणत्याही मंत्र्याला कॅगवर टीका करण्याचा अधिकार नसून कॅगला कोणीही चॅलेंज करू नये असा खणखणीत इशारा भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी दिला. विधिमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश बापट यांनी हे विधान केले. ते म्हणाले, कॅगच्या अहवाला धोरणात्मक नियमांवर ताशेरेनं ओढता अटी शर्ती व्यवहारातील अनियमितता याबद्दल ठपका ठेवला आहे. त्यामुळे कोणत्याही मंत्र्याला कॅगवर टीका करण्याचा अधिकार नसून कॅगला कोणी चॅलेंज करू नये. मंत्र्यांकडे असलेल्या सरकारी जमिनींचा दुरुपयोग झाला असून काहींनी त्या जमिनींचे व्यापारीकरण केले, काहींनी बांधकाम न करता अटी आणि शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामध्ये सरकारच्या धोरणात्मक बाबींचा समावेश नाही. कॅग मध्ये जे ताशेरे ओढण्यात आले आहेत त्यानुसार चौकशी करून दोषी आढळल्यास जमिनी परत घ्याव्यात. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. कॅगचा अहवाल लोकलेखा समितीकडे आल्यानंतर त्याबाबत कारवाई सुचवली जाईल. आतापर्यंत सरकारकडे 500 पेक्षा जास्त कॅगचे अहवाल गेले, मात्र त्यापैकी 250 अहवालांच्या कारवाईकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. यापुढे कॅगच्या अहवालावर कारवाई करण्यासाठी सरकारला जागेवर आणले जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्व कमी होईल यासाठी PMRDA बाबत निर्णय घेण्यास दिरंगाई केली जात असून पुण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये राजकारणच जास्त सुरू आहे असा आरोपही बापट यांनी केला. पाणी प्रश्नावरही चर्चा अधिवेशनात झाली असून पुढील वर्षांपासून पुण्याला 16 TMC पाणी मिळणार आहे. स्वाईन फ्लू, घनकचरा नियोजन, पुण्याच्या MIDC गुंडगिरी, खेडमधील नक्षलवादी कॅम्प, पुणे महापालिकेतील विविध गैरव्यवहार, मगरपट्टा सिटीतील वीज उपकेंद्र उभारण्यासाठी भराव टाकण्यात झालेला गैरव्यवहार याबद्दल सभागृहात आवाज उठवण्यात आला असेही बापट यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीसांची जी चौकशी चालू आहे त्याला आम्ही अजिबात भीत नाही. कॅग मध्ये जे म्हटलंय रिपोर्ट मध्ये त्याच्यात आणि सीडीत काही फरक नाही हे आपण आता बघू शकता आणि तपासू शकता. त्यामुळे सरकारला काय चौकशी करायची ती त्यांनी जरूर करावी, आम्ही त्या बाबतीत सहकार्य करू. विषय राहिला कॅग ही घटनेने स्थापन केलेली स्वायत्त संस्था आहे. कॅगवर टीका करण्याचा राज्यातल्या कुठल्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्यांपासून अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी टीका केली नाही पण छगन भुजबळ साहेबांनी केली. कॅग हे झालेल्या व्यवहारांचं परीक्षण करून ऑडिट करून त्याचा रिपोर्ट देतं. कॅग कधीही धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात बोलत नाही पण व्यवहारात ज्या त्रुटी असतील, कमतरता असेल, अनियमितता असेल, ती का झाली, कोणी केली याच्या संदर्भातलं स्पष्टीकरणात्मक टिप्पणी देत असतं. कॅगने रिपोर्ट दिल्यानंतर त्याची शहानिशा ही पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये होत असते आणि पब्लिक अकाउंट कमिटी ही शासनाला अंतिम आपला अहवाल सादर करून त्या अहवालावर सरकार ऍक्शन टेकन रिपोर्ट देतो अशी प्रोसिजर आहे. आता कॅगने जे मुद्दे उपस्थित केलेत आणि विशेषतः मंत्र्यांच्या संदर्भात आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या जमिनी द्याव्यात का नाही ह्याच्यावर कॅग काहीच म्हटलेलं नाही. कॅगनी दिलेल्या जमिनीची प्रतिपूर्ती केली नाही, अटी शर्तींचा भंग झालेला आहे, विहित मुदतीत बांधकामं केली नाहीत आणि म्हणून ही अशा पद्धतीनं 1 रुपया नाममात्र भाडं किंवा अत्यल्प दराला ज्यांनी ज्यांनी जागा घेतल्या त्यांनी त्या जागेचा दुरुपयोग केला किंवा वापर गैर केला. काहींनी त्याच्यात कमर्शियल ऍक्टिव्हिटीज दाखवल्या, काहींनी त्याच्यात रेस्टॉरंट दाखवली, अशा पद्धतीने देखील कॅगनी म्हटलेलं आहे आणि ते सगळे अहवाल तिथे आहेत. त्यामुळे कॅगला कोणी चॅलेंज करावं असं मला वाटत नाही. कॅग म्हणजे फासावर चढवत नाही तर वस्तुस्थितीची टिप्पणी देणारी ती संस्था आहे, त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असतं आणि आमच्या कमिटी पुढे येऊन पुन्हा त्याचं स्पष्टीकरणात्मक ज्ञापन देता येतं, खात्याला देता येतं, एखाद्या मंत्र्याला हवे तर देता येतं, एखाद्या NGO देता येतं, एखाद्या शैक्षणिक संस्थेला देता येतं. पण कॅगने आपला अहवाल फायनल केल्यानंतर सरकारने परत हे ठरवायचं आहे की या अनियमिततेबद्दल आपण काय करावं, त्याच्यात कारवाई पेक्षा सुधारणा असं म्हणावं लागेल. त्याच्यात कारवाई म्हणजे एक तर यांना दिलेल्या जमिनी परत घ्या, त्याचा पर्पज जर बदलला असेल, हेतूत कोणी फरक केला असेल तर त्यांना दंडात्मक शिक्षा करा, त्यांच्यावर वेळ पडली तर फौजदारी गुन्हे दाखल करा. हे सगळं नियमाप्रमाणे शासनाला करावंच लागणार आहे आणि म्हणून मी ह्या मताचा आहे की दिलेल्या संधीचा दुरुपयोग झाला असेल, दिलेल्या जमिनीचा दुरुपयोग झाला असेल तर शासनात किंवा प्रशासन यंत्रणेमध्ये जी शिक्षा ज्याला आहे त्याच्या जमीन परत घेण्यापासून ते दुरुपयोगात मिळवलेली रक्कम त्यांच्याकडनं वसूल करण्यापर्यंत
आणि दुरुपयोग केल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंत सगळं ही माझी कमिटी सरकारला सुचवू शकते आणि सरकारने अंतिमता त्याच्यावर निर्णय घ्यायचा. मी जिथे गैरव्यवहार झाले तिथे सुचवणार याच्याही आधी सुचवलेलं आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं की 500 रिपोर्ट गव्हर्नमेंटला पाठवले, 250 रिपोर्टचा 500 वर्षात साधी रिॲक्शन त्याच्यावर नाही, साधा ऍक्शन टेकन रिपोर्ट नाही. इतकं जर सरकार सुस्त असेल, दुर्लक्ष करत असेल, डोळेधाक करत असेल, मला असं वाटतं की त्यांना जागेवर आणण्याचं काम या समितीचा चेअरमन म्हणून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना करावं लागलं. MMRDC सारखं PMRDC पुण्यात सुरू व्हावं. त्याचं कारण असं आहे की अतिक्रमण ज्या पद्धतीनं सध्या सगळ्या जागांवर होतंय आणि विकासाच्या कामात अडथळे येत आहेत, तर निश्चितच मुंबईमध्ये काही कामं चांगली झाली. मुंबईच्या खालोखाल पुणे शहर आहे, राज्यामध्ये मोठं शहर आहे. तिथे जर आपण विकासाची योजना केली असेल तर केवळ PMRDCचा अध्यक्ष कोण असेल या एका राजकीय कारणावरून हे PMRDC लांबतंय असा माझा आरोप आहे. PMRDCचा आत्ता पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो. मला असं वाटतं की पालकमंत्र्यांना त्याचा अध्यक्ष व्हायचंय, ते होता येत नाही. आणि मुख्यमंत्र्यांना आपले अधिकार पालकमंत्र्यांना द्यायचे नाहीत, पालकमंत्र्यांना ते अधिकार असल्याशिवाय PMRDC स्थापन करायची नाही. आणि म्हणून ह्यांचं पक्षीय राजकारण आणि परस्परांचे हेवे दावे हे पुणे शहराच्या विकासाच्या आड येत आहेत, हे त्यांनी ताबडतोब बंद करावं. आणि विकासाची भाषा 24 तास बोलणाऱ्यांनी, मला त्याच्यात पद नाही मिळालं तरी चालेल पण पुणे शहराचा विकास नक्की होईल या उदात्त भावनेने ताबडतोब PMRDCची सुरुवात करावी अशी माझी मागणी आहे. मेट्रोच्या संदर्भात मुंबईत बैठक झाली, काही त्रुटी होत्या त्या महापालिकेकडनं आता राज्य सरकारकडे आलेल्या आहेत. त्यात अर्थमंत्र्यांच्या ऑफिसमधनं त्याची टिप्पणी तयार होऊन ती कॅबिनेट पुढे जाईल आणि कॅबिनेटने एकदा मान्यता दिल्यानंतर ती टिप्पणी मान्यतेकरता परत दिल्ली मेट्रो कडे जाईल आणि दिल्ली मेट्रोने ते मान्य केल्यानंतर केंद्र सरकार त्याच्यात पैसे देणार असल्यामुळे त्यांच्या मान्यतेचा प्रश्न येईल आणि मग त्याच्यानंतर ती पुन्हा राज्य सरकारमार्फत पुणे महापालिकेत येईल. मग त्याला किती खर्च लागतो, कसं करणार आहेत, त्याच्यात अंडरग्राऊंड किती आहे, ओव्हरहेड किती आहेत, त्याच्या पुढच्या काळात ती मेंटेन झाल्यावर सामान्य माणसाला खर्च परवडेल का नाही, किती विधित मुदतीत. कारण असं आहे की एखाद्या कामाला उशीर करणं म्हणजे त्या उपक्रमाची किंमत वाढवण्यासारखं आहे. म्हणजे मी राज्यात अनेक ठिकाणी बघतो की 50-60 कोटी रुपयाचा होणारा प्रोजेक्ट 15-20 वर्षापूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सुरू केला पण पैसे न दिल्यामुळे तोच प्रकल्प आता 500-600 कोटी रुपये घोषीखुर्द सारखं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. मी जाऊन आलो तिकडे, बघून आलो तो सगळा प्रकल्प. आणि म्हणून प्रकल्पाला उशीर म्हणजे विकासाच्या कामात अडथळा आहे. आणि म्हणून कर्ज शासन उभारतंय. मला तर कळतच नाही की हे 2,54,00,000 कोटी रुपयाच्या कर्जात मागच्या 10 वर्षात ह्या राज्य शासनाने बोट दाखवून करता येईल असा कुठला एक प्रोजेक्ट मला सांगाव. मला असं वाटतं की यांचा सगळा खर्च हा नॉन प्लॅनवर होतोय, कर्जातनं कर्ज फेडण्याकरता होतोय. आणि हे सांगतात की आम्ही अजून कर्ज काढू शकतो निर्लज्जपणे. हे कर्ज कोण फेडणार आहे पुढच्या काळात? तुम्ही आज आणि उद्या नाही आहात. कर्ज जर विकासाच्या कामाला लागलं तर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न येत नाही. पण कर्ज कशाकरता लागलं हेच आम्हाला कळत नाही. आणि म्हणून सरकारने कर्जाची श्वेतपत्रिका जाहीर करावी, कोणाकडून कर्ज घेतलं, किती कर्ज घेतलं आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटची कामं किती झाली ही जनतेला समजली पाहिजे. की आम्हाला आमदार असून समजत नाही तर जनतेला काय समजणार. आणि शेवटी ह्या कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत भविष्य काळात राज्यातल्या माणसाला, आणि ते हप्ते तुमच्या माझ्यावर कर लादून फेडायचे. हे काय आकाशातनं पडणार नाही, जमिनीतून उगवणार नाहीत. त्यामुळे काय ह्याच्यात आहेत म्हणून श्वेतपत्रिकेची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते खडसेंनी केली. आणि आज पुन्हा मी या निमित्ताने आपल्या कर्जाच्या संदर्भातली श्वेतपत्रिका काढावी अशी मी मागणी करतो.